अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे दिनांक 12 मार्च 2022 रोजी रात्री 3:30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी काही जणांच्या कडीकोंडे तोडले, मात्र त्यात चोरांच्या हाती काहीही लागलं नाही, पण चोरांनी कडीकोंड्यावर हात साफ केल्यामुळे पोलिसांना याबाबत सुणकावणी मिळाली असून गस्त वाढवण्यावर भर द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। मात्र आता यामुळे नागरिकात भीतीचं वातावरण पसरलंय। सविस्तर माहिती अशी की फिर्यादी दिनकर संपतराव मुढे वय 55 वर्ष व्यवसाय शेती राहणार किनगाव तालुका अहमदपूर यांच्या फिर्यादीवरून दिनांक 12 मार्च 2022 रोजी रात्री 10 वाजता सर्व घरातील जेवण करून रात्री झोपी गेले। दिनांक 13 मार्च 2022 रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे उठून पाठीमागील दरवाजातून व्यायाम करण्यासाठी बाहेर गेलो। व्यायाम करून घराकडे आलो तेव्हा मुख्य दरवाजाच्या आत जाऊन पाहिले तर तेव्हा माझ्या दरवाजाला आतून कडी लावलेल्या कड्या तुटलेल्या दिसल्या। मला खात्री झाली की घरात चोरी झाली असावी, तेव्हा मौल्यवान वस्तूची पाहणी केली, कोणतीच वस्तू चोरीस गेली नाही। त्यानंतर मी बाहेर आलो तेव्हा घराशेजारी राहणारे पांडुरंग दहिफळे यांनी मला सांगितलं की चोरट्यांनी आमच्या घराचे दरवाजाचे कडीकोंडे तोडले आहेत, घरात सोयाबीनचे पोते असल्याने त्यांना आतील घरात जाता आले नाही आणि काही चोरता आले नाही। शेजारचे राहणारे शेरखा पठाण यांचे गेट काढून सामानाची हालचाल केली असल्याचं सांगितलंय। तसेच जाधव मेडिकल यांच्या शटरचे कडीकोंडा तोडण्यात आलाय, पैशाचा ड्रॉवर काढला परंतु काहीही चोरीस गेलं नाही असं शुभम जाधव यांनी सांगितलं। चंद्रप्रकाश हंगे यांचे बाहेरून दाराची कडी लावली आणि भाडेकरू शैलेश राग यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त केलंय, परंतु काहीही चोरीस गेलं नाही असं सांगितलं। असलं तरी 5 ते 6 अज्ञात चोरट्यांनी हा प्रकार केल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये सर्वत्र फिरत असून नागरिक सध्या भयभीत झालेत। यावरून किनगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मी दिनकर संपतराव मुंडे, राहणार किनगाव, माजी पंचायत समिति सदस्य असून मी रात्री 3:30-4 वाजता उठलो होतो। त्यावेळेस उठ फिरायला जात असतो, दगडवाडीकडे जाण्यासाठी फिरायला उठलो होतो। बाहेर पडलो तर एक शेटर मेडिकल दुकानचं उघडं दिसलं मला। मेडिकल दुकानचं शेटर अर्धवट उघडं का आहे म्हणून पाहिलं, डॉक्टर बदनेला बोलवलं, डॉक्टर बदनेला दाखवलं, त्याच्यानंतर आम्ही ते त्या सुरेश जाधवला फोन लावला किंवा तुझ्या साडूचं शेटर का उघडं आहे, तर ते सुरेश जाधवने त्याच्या साडूला फोन लावला आणि तो फोन लावल्याच्यानंतर ते त्याचा मुलगा आला, त्यांनी पाहणी केली। मी पुन्हा 5:30 दरम्यान फिरायला गेलो दगडवाडीकडं फिरायला जात असताना वापस आलो। वापस येऊन पाहतो तर आपल्याच घरामध्ये माझ्या स्वतःच्या एक माझा मोठा मेन दरवाजा जे की पूर्वेकडून आहे ते त्याचे लॉक तुटलेले दिसले असून रॉड खाली पडलेला होता आणि आजूबाजूला पुन्हा पाहतो तर सगळे लोक आले इकडले, पांडुरंग दैफळे, आपला हे शेरखा पठाण यांच्या पण घरात चोरी झालेलं समजलं। तरी पोलिसांनी थोडंसं रात्री गस्त वाढवून या जनतेसाठी सहकार्य करावे ही माझी इच्छा आहे। प्रतिनिधी असलम शेख, News24, लातूर। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।